बँकेत काम करतेत कमाल आहे. हो साहेब, हो साहेब, मी आलो. माझा चेक तयार झाला का? हो तयार झालाय. अरे वा साहेब, थँक्यू. अहो तुमचे किती थँक्यू मानावे त्याला सुमारच नाही बघा. हो आम्ही कोण? पाटी साहेबांनी तुमच्या प्रपोजलची जास्त शिफारस केली. अहो त्यांची मेहरबानी आहेच आमच्यावर. आता या कर्जात ना मोठं फ्रुटॉल टाकतो बघा. तुम्हाला कुठलं फ्रुट आवडतो? कोणतं फ्रुट आवडतं सांगू? नारळ. नारळ? हो, कारण तो कोणाच्याही हातात देऊन त्याची बोळवण करता येते. समजलं? समजलं. नारळ केरळवरनं आला वाटत. कोण कोण भरती करत तिथे? राम राम पाटील साहेब. राम राम. भाईंदरकर. या भाईंदरकर. अहो तुम्ही आम्हाला नुसतं भैरवच म्हणा. अहो आजकाल भाईंदरकर जरा साईडला पडले. का म्हणजे? आपलीच मेहरबानी. अहो तुमची मेहरबानी होती म्हणून आमची गाडी थेट रुळावर आली. भाईंदर पासून थेट गोरेगाव पर्यंत आता विरारला गेली असती पल्याड. छे छे, आमची मेहरबानी वगैरे काही नाही. जे काही केलेलं आहे ते आमच्या बँकेने केलेलं आहे. बरं, काम झालं? झालं तर बघा, हा चेक आताच घेतला. आता दणक्यात फ्रुस्टॉल टाकतो बघा. वा वा. बरं, दुकानासाठी काही जागा वगैरे बघितली की नाही? तर अहो गोडबोले रोडवरच आहे. ते अनाथ आश्रम नाही का स्वामी विवेकानंद, त्याच्या बाजूलाच. अरे वा, म्हणजे आमच्या अगदी सासूरवाडी जवळच. तिथं कुठे आली तुमची सासूरवाड? खुद्द अनाथ आश्रमच. माझी बायको तिथंच लहानाची मोठी झाली. काय सांगताय काय साहेब? म्हणजे तुम्ही? होय, अनाथ आश्रमातल्या मुलीशीच मी लग्न केलं. मानायला पाहिजे साहेब तुम्हाला. अगदी लई मोठी इलेक्शन गोष्ट आहे. छे छे, विलक्षण वगैरे काही नाही, अगदी साधी सरळ गोष्ट आहे. माझी आई माझ्या लहानपणीच वारली. न पाहिलेल्या आईची मला सारखी आठवण यायची. पुढे मी माझ्या पायावर उभा राहिलो आणि तेव्हाच ठरवलं की आपल्याप्रमाणे ज्या मुलीला आईचं काहीही सुख मिळालं नाहीये त्याच मुलीशी लग्न करायचं. अशा दुःखाच्या धाग्याने आम्ही दोघेही जवळ आलो आणि आज अगदी सुखात आहोत. कॉंग्रॅच्युलेशन पाटील साहेब, कॉंग्रॅच्युलेशन. कशाबद्दल? तुम्हाला प्रमोशन मिळालंय. आताच ऑर्डर आले हेड ऑफिस कडून. तुम्ही आता ब्रँच मॅनेजर. तुमचं अभिनंदन करण्याचा पहिला मान माझा. अरे वा, दुसरा माझा. कॉंग्रॅच्युलेशन. आता तणक्यात पार्टी झाली पाहिजे. अभिनंदन राकेशराव. थँक्यू. अहो खरं म्हणजे हे प्रमोशन या आधीच मिळायला हवं होतं तुम्हाला. हो तसं काय नाही, अगदी वेळेवरच मिळालं बघा. वेळेवर? अहो वेळेच्या आधीच म्हणा की. हो ना. अहो किती तरुण वयात तुम्ही मॅनेजर झाला, नाहीतर आम्ही इतकी वर्ष घासली आणि आता कुठं झालो? काय कलेक्टर. कलेक्टर? काय नाव साहेबांचं? यू आर केमगिरे. नो नो, आय एम गणकुले. तुमचं नाही हो, मी माझं नाव सांगितलं. केमगिरे यू आर. यू फॉर उमाकांत, आर फॉर रामचंद्र, के फॉर केमगिरे. लक्षात आलं, लक्षात. कुठल्या डिस्ट्रिक्टला असतात साहेब आपण कलेक्टर? अंधेरीला. चला चला. काय अंधेरीला कलेक्टर? बिल कलेक्टर आहे म्युनिसिपॅलिटी. अच्छा अच्छा. आमच्या शेजारी राहतात. ते आता नको, निघते बाई मी. आधी एवढी डिश संपव बघू, मग की नाही खूप गप्पा मारायच्यात आपल्याला. अगं पण नमस्कार राकेशराव. अरे या ह्या अण्णासाहेब. हे अण्णासाहेब बर्वे, विवेकानंद अनाथ आश्रमाचे संचालक. त्यांना कोण ओळखत नाही. नमस्कार अण्णासाहेब. नमस्कार. मग तू काय कुक्कुलं बाळेस अजून? अगं आपण कितीही मोठ्या झालो तरी आई पुढे कुक्कुलं बाळच. एकदा आईच्या खुशीत शिरलं की वय बी सगळं कसं विसरायला होतं, नाही ग? हो ना. आमची बछडी कुठे आहे? हा हा. जया, अगं बघतीस का कोण आले ते? नमस्कार करते हा अण्णा. नमस्कार. आयुष्मान भाऊ. मी खूप रागावले हा अण्णा तुमच्यावर. आमच्या लग्नानंतर आज येत आहात तुम्ही भेटायला. अगं काय करू बछडे, आपला आश्रम म्हणजे एक खांबी तंबू. पसारा वाढतोच आहे, सवड होत नाही ना. तर सवड काढले की होते सवड. बघ अजूनही रुजतेस लहानपणातल्या सारखी. काय ग, अजूनही बाऊली बाळगतेस का जवळ? आता लहान का आहे ती? हे बाळ दिले ना तिला आता देवानं. अहो पण ही खुळाबाई बाऊली जवळ बाळगायची ती काही बाळ म्हणून नव्हे. बाळ म्हणून नव्हे तर काय? आई म्हणून. अहो लग्न होईपर्यंत ही बाऊली सोडत नव्हती. सारखी आई आई म्हणत तिच्याशी हितगुज करायची. जयाताई येतो आम्ही आता. पार्टी खरोखरच छान झाली. पुन्हा एक बार अभिनंदन.